आज आपण जी घटना बघणार आहोत ती पोलीस तपासाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे एखाद्या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना किती विचार करायला लागतो, किती धावपळ करायला लागते हे याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल. तब्बल 41 दिवस पोलीस अहोरात्र मेहनत घेत होते, दिवसरात्र मेहनत घेत होते आणि त्यानंतर त्यांनी या एका भयंकर हत्याकांडाचा उलगडा केलेला होता. तारीख होती 7 फेब्रुवारी 2024. पालघर या ठिकाणचं मोखाडा झवार हा जो भाग आहे त्या भागामधील पोलिसांना माहिती मिळाली की वैतरणा जंगल परिसरामध्ये एका महिलेचं शिर नसलेला मृतदेह पडलेला आहे. आता ही माहिती पोलिसांना मिळाली नंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेली आहेत. आता वैतरणा नदी पात्रामध्ये जंगल भागामध्ये निर्जन स्थळी हा मृतदेह पडलेला होता. आता स्थानिक लोकांनी तो पाहिला आणि तो पोलिसांना कळवलेला आहे. आता या ठिकाणी एका महिलेची अत्यंत क्रूर अशी हत्या केली होती. तिचं मुंडकं धडावेगळं केलेलं होतं. आता या ठिकाणी फक्त धड होतं, शिर मात्र गायब झालेलं होतं. आता हे सगळं बघून लोकंसुद्धा हादरलेली होते. आता या महिलेचं वय साधारणपणे 30-35 आसपासचं असावं असं एक प्राथमिक दृष्ट्या वाटत होतं. आता या महिलेची ओळख पटवणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे, बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमला पाठवलेली. आता या महिलेच्या डाव्या हातावरती एक नाव गोंदवलेलं होतं, ममता. आता हे नाव जे आहे ते या महिलेचं नाव आहे का अजून कोणाचं नाव होतं याबद्दल साशंकता होती. पण एक क्लू मिळालेला होता, मात्र ही ममता आहे की अजून कोण, आता ही ममता जर असेल तर ती कुठली आहे, इथं कशी काय आली होती हे प्रश्नसुद्धा समोर होते. आता या ममताच्या पायामध्ये चांदीचे जोडवे सापडलेले होते. आता एकतर एक नाव मिळालं होतं ममता आणि चांदीचे जोडवे होते. आता या व्यतिरिक्त महिलेची ओळख पटवण्यासाठी दुसरा कोणताही पुरावा सापडलेला नव्हता आणि याच पुराव्याच्या आधारावरती पोलिसांना या महिलेची ओळख पटवायची होती, खुनी शोधायचा होता, या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करायचा होता. आणि विशेष म्हणजे पोलिसांनी हे सगळं करून दाखवलेलं होतं आणि हे अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. आता जोडवे आणि नाव या दोन गोष्टीवरती तपासाला सुरुवात होते. ममताच्या पायातील जोडवे हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे होते. विशिष्ट समाजामध्ये अशा पद्धतीचे जोडवी घातली जातात. आता पोलिसांनी या जोडव्याबद्दलची माहिती घेतली तर पायामधील जोडव्यावरून आणि पोशाखावरून ही जी महिला आहे ती आदिवासी समाजाची असल्याचा प्राथमिक अंदाज समोर येत होता. आता महिलेची ओळख पटवण्यासाठी मग आदिवासी बहुल भाग म्हणजे नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तर या परिसरामध्ये शोधायला सुरुवात झाली होती. आता महिलेच्या पायामधील जोडव्याची माहिती घेत असताना त्यावरती त्या जोडव्यावरती SDS असं कोरलेलं होतं. आता हा एक त्या सोनाराचा लोगो होता, मार्क होता. आता ह्या हॉलमार्कवरून हे दागिने कोण बनवतं आहे याचा शोध सुरू झाला. तर धुळे जिल्ह्यामधलं शिरपूर या भागामधील सुधाकर दीपचंद सोनार यांचं दीक्षा ज्वेलर्स आहे, त्या दीक्षा ज्वेलर्सचा हा हॉलमार्क होता, मार्क होता. आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या पावरी समाजाच्या महिला ह्या अशा पद्धतीच्या जोडवी घालतात असंही समोर आलं होतं. आता यावरून एक गोष्ट लक्षात आली की सोनार त्या ठिकाणचा आहे आणि त्या भागातल्या महिला या अशा पद्धतीच्या जोडव्या वापरतात, याचा अर्थ ह्या महिला ही महिला जी आहे त्या महिलेनं याच सोनाराकडून हे जोडवी घेतलेली असावी. म्हणजे मयत महिला ही त्याच परिसरातली असली पाहिजे आणि त्यामुळे मग त्या भागामधील ममता नावाच्या महिलांची पोलिसांनी यादी काढायला सुरुवात केली. आता ही यादी ज्यावेळेस काढली त्यावेळेस 450 ममता समोर आल्या होत्या. आता याच्यापैकी ही ममता कोण आहे, आता यावेळेस पोलिसांनी एक आयडिया केली. त्या भागातील सगळ्या पोलीस पाटलांना बोलवलं, त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना हे सगळं प्रकरण सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून शोध घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर ते पावरी समाजाचे जे मान्यवर लोक होते तर त्या समाजाच्या लोकांचासुद्धा व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार केला, बाकीच्या सगळ्यांचे ग्रुप तयार केले आणि महिलेचे फोटो मीडियावरती प्रसारित करण्यात आले होते. आणि एवढं सगळं केल्यानंतर, प्रचंड धावपळ मेहनत केल्यानंतर मग या महिलेची ओळख पटली होती. आता ही महिला शिरपूर या ठिकाणचं लाकडे हनुमान या भागामध्ये राहणारी होती. आता पोलीस त्या महिलेच्या घरी पोहोचले, तिचा फोटो आणि तिचा मोबाईल नंबर जो आहे तो घरच्यांकडून मिळवला आणि पोलिसांनी मग ही जी ममता आहे त्या ममताच्या फोनवरून तांत्रिक माहिती काढायला सुरुवात केली होती. आता हत्या होण्याच्या अगोदर ती कोणाशी संपर्कात होती, कोणाशी बोललेली होती, कॉल डिटेल्स वगैरे CDR वगैरे काढला होता, तांत्रिक तपास केला होता आणि याच्यामध्ये एक संशयित नाव समोर आलेलं होतं.
त्याचा नंबर समोर आलेला होता. आता या नंबरवरून सगळ्यात जास्त कॉल झाले होते आणि शेवटी ह्याच नंबरच्या संपर्कामध्ये होते. आता हा नंबर जो होता तो नंबर होता सोलापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा. त्या व्यक्तीचं नाव होतं सुनील उर्फ गोविंद यादव. आता पोलिसांनी लागलीच मग सोलापूर शहर गाठलेलं आहे आणि सुनील उर्फ गोविंद यादव याला ताब्यात, म्हणजे याचा माग काढला आणि त्याच्या घरी पोहोचले, त्याला ताब्यात घेतलं. आता ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली. त्याला विश्वासात घेतलं आहे आणि हो नाही करता मग पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि मित्रासोबत मिळून आपणच ममता पावरी यांची हत्या केली असं त्यानं कबूल केलं होतं. आणि तब्बल 40-41 दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झालेला होता. आता उत्तर प्रदेशमधलं महाराजगंज हा तालुका आहे, त्या ठिकाणचं कैचा नावाचं गाव आहे. तर या गावामध्ये राहणारी व्यक्ती सोलापूरमध्ये राहत होती, म्हणजे सुनील जो आहे तो त्या उत्तर प्रदेशमधला होता पण तो सोलापूर या शहरामध्ये राहत होता. वय साधारण 45 आसपासचं आहे अशी माहिती माध्यमातून समोर आलेली होती. आणि सुनीलची काही वर्षापूर्वी शिरपूर येथे राहणाऱ्या पावरी समाजाच्या ममता लालसिंग पावरी यांच्याबरोबर ओळख झाली होती. आता यांची ओळख झाली, नंतर मैत्री झाली, मैत्री हळूहळू वाढत गेली, मैत्री गाढ झाली, नंतर मग यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, दोघंही फोनवरती एकमेकांच्या संपर्कामध्ये होते. अनेक महिने अनेक वर्ष हे सगळं चाललेलं होतं. आता सुनील सोलापूरमध्ये राहणारा, ममता शिरपूर या ठिकाणच्या, आणि मग या ममता यांना याच्याबरोबर लग्न करायचं होतं, संसार करायचा होता. आणि ममतानं मग सुनीलच्या पाठीमागे तगादा, लग्नाचा तगादा लावायला सुरुवात केली ते. आता लग्न कर म्हणून तगादा लावत होते, त्याचबरोबर ते लग्नाच्या अगोदरच सुनीलची प्रॉपर्टी आपल्याला स्वतःच्या नावावरती करायची अशा पद्धतीनं त्याचासुद्धा तगादा लावलेला होता. म्हणजे अर्धी प्रॉपर्टी नावावर करायची किंवा प्रॉपर्टी जी असेल त्याच्यातला काही भाग आपल्याला पाहिजे वगैरे याच्यासाठी पण यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. एका बाजूला लग्नाचा तगादा आणि दुसऱ्या बाजूला संपत्तीचा वाद, आणि याच्यामुळे हा सुनील जो आहे, प्रियकर जो आहे, तो वैतागलेला होता. आता त्याला आपल्या प्रियसीचा पत्ता, म्हणजे पिच्छा जो आहे तो सोडवायचा होता आणि पत्ता तिचा कट करायचा होता. आणि त्याच्यामुळे या सुनीलने ममताची हत्या करण्याचा कट रचलेला होता. आता या कटामध्ये शेरपूरचा त्याचा मित्र महेंद्र रवींद्र बडगुजर यालासुद्धा सामील करून घेतलं होतं. आता प्रियकरानं प्रियसीशी आता गोड बोलायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग आता आपण मुंबईला फिरायला वगैरे जाऊया आणि अशा पद्धतीनं तिला सांगितलं. आता आपला प्रियकर आपल्याला फिरायला नेतो आहे, त्याच्यामुळे ममतासुद्धा तयार झालेल्या होत्या. आणि प्रियकर, त्याचा मित्र आणि ही प्रियसी हे सगळे मिळून ते फिरायला निघाले होते. आता फिरत असताना कारेगाव भागामध्ये आल्यावरती या दोघांनी मिळून ममताचा गाडीमध्येच गळा आवळून हत्या केली होती, खून केला होता. त्याच्यानंतर सुनील आणि महेश या दोघांनी हा जो मृतदेह आहे तो मृतदेह पालघर शहरामधील वैतरणा जंगल जे आहे त्या भागामध्ये घेऊन गेले होते. आणि त्या ठिकाणी ममताचं चाकून शिर वगैरे कापलं आणि चेहरा विद्रूप केला आणि त्याच्यानंतर मुंडकं कापलेलं एका बाजूला टाकलं आणि काही अंतरावरती ते धड जे आहे ते नदीच्या पात्रामध्ये फेकून दिलं होतं. सगळे पुरावे नष्ट केले होते आणि त्यानंतर ते पालघरमधून फरार झाले होते, आपापल्या गावी आले होते आणि काहीच घडलं नाही अशा पद्धतीने वावरत होते. आणि त्यानंतर 7 मार्च 2024 स्थानिक लोकांनी हा मृतदेह पाहिला. त्याच्यानंतर या हत्येला वाचा फुटलेली आहे आणि अखेर 21 मार्च 2024 मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, संशयितांना ताब्यात घेतलं होतं. तर अशा पद्धतीनं अत्यंत परिश्रमानं, अत्यंत कष्टानं पोलिसांनी ही कामगिरी केली होती. आता या घटनेवरून सुद्धा पुन्हा एकदा सिद्ध झालं की गुन्हेगार कितीही चालाक असला, त्यानं कितीही पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला, तरीही पोलीस त्या गुन्हेगाराचा माग काढतात, म्हणजे काढतातच. आणि त्यामुळे चुकीचं काम करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं पाप, आपल्या चुकीच्या गोष्टी ह्या कधी ना कधीतरी समोर येतातच, आणि त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहिलेलंच कायम चांगलं हेही लक्षात ठेवा. कारण एकतर अगोदर बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी चूक करतो किंवा अनैतिक गोष्टी करतो आणि ती गोष्ट लपवण्यासाठी मग हिंसात्मक गोष्ट केली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माणूस त्याच्यामध्ये असा अडकला की कुठून ना कुठून तरी तो त्याच्यामध्ये अडकतो आणि शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडून स्वतःचं आयुष्य तो उद्ध्वस्त करून घेतो. त्याच्यामुळे एकतर अनैतिक गोष्टी न करणं आणि हिंसात्मक गोष्टींचा तर स्वप्नातही विचार न करणं, या जर गोष्टी झाल्या तर आपल्याला बऱ्याचशा अशा अघटित घटना ज्या आहेत त्या टाळता येऊ शकतात. आता याबद्दलचं तुमचं मत काय, तुम्ही जर या परिसरात भागात असाल, तुम्हाला माहीत असेल काय, तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.